कामोठे येथे नमोचषक अंतर्गत आयोजित केलेल्या रस्सीखेच स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत आणि माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या हस्ते रविवारी झाले. भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नमोचषक अंतर्गत रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन कामोठे मधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मैदानावर करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉक्टर कविता चौतमोल, कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, अमर पाटील, विकास घरत, माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, युवा नेते हॅप्पी सिंग, भाऊ भगत, प्रदीप भगत, विद्या तामखेडे, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, कामोठे शहर अध्यक्ष तेजस जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा देश नव्याने घडतोय आणि त्यांच्या नेतृत्वाखाली घडणाऱ्या या देशामध्ये अनेक तरुणांना रोजगाराच्या आपापल्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्याच्या संधी मिळतात आणि गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी जे केलेलं काम आहे या कामाच्या माध्यमातून आपल्या देशाला जगामध्ये नवी ओळख लाभलेली आहे आणि म्हणूनच आज भारतीय जनता युवा मोर्चानं या नमोचषकच्या माध्यमातून भव्य क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केलं आहे. पनवेल संपूर्ण विधानसभेमध्ये आता लाखाच्या संख्येमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून या प्रतिसाद स्पर्धेला महोत्सवाला प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्यामध्ये आज खो खो आणि रस्सीखेच यामध्ये भाग घेणाऱ्या सर्व संघांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आज मराठी मातीतले मैदानी खेळ हे खो खो रस्सीखेच यांचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि ही सर्व नवतरुण मंडळी पाहिली त्यांचा फिटनेस पाहिला की खरंच या ठिकाणी आपल्यालाही चांगलं खेळावं असं वाटतं. मी सुद्धा शाळेच्या वयामध्ये भाऊ खो खोच्या टीमचा कॅप्टन होतो आणि त्यामुळे खो खो खेळ असेल किंवा रस्सीखेच असेल याच्यामुळे जो जोश आज मैदानावरती पाहायला मिळतोय त्याबद्दल आणि त्यांना सहकार्य त्यांना प्रतिसाद द्यायला आलेल्या सर्व प्रेक्षकांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच जल्लोषात ही स्पर्धा आपली चालू राहणार आहे. त्याच्या आयोजनासाठी ज्यांनी पुढाकार घेतला आहे ते कामोठ्यामधल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचं, युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचं, महिला मोर्चासुद्धा काही बाबतीत सहकार्य करतं, महिला मोर्चाच्याही पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. भाजप प्रदेश भाजप कार्यकारिणीच्या निर्देशानुसार युवा मोर्चाच्या संयोजनाखाली आयोजित केलेल्या या रस्सीखेच स्पर्धेचे युवा नेते हॅप्पी सिंग, अमोल जाधव, मनोज कवाडे, अजय मोरे, भाऊ भगत, नारायण पोपेटा, अमोल सईद यांनी आयोजन केले होते.